नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत भूमिउपयोजन त्यामध्ये ग्रामीण भूमिपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन मागील भागामध्ये आपण ग्रामीण उपयोजनाची माहिती घेतली या भागामध्ये आपण नागरी भूमिपयोजनाची माहिती घेऊया तर नागरी भूमिपयोजनामध्ये शहरामध्ये लोकसंख्या दाट असते त्या मानाने शहरामध्ये जमीन ही मर्यादित असते शहरामधील जमिनीचा वापर त्या ठिकाणी जास्तीत जास्त केला जातो तसेच शहरामध्ये काही जमीन म्हणजेच भूमी ही व्यावसायिक क्षेत्रासाठी वापरली जाते शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो मग या भागामध्ये दुकाने बँका कार्यालये यांचा समावेश व्यावसायिक क्षेत्रामध्ये होतो मग यामधूनच महानगरामध्ये एक कल्पना त्या ठिकाणी पुढे आली की केंद्रीय व्यवहार विभाग केंद्रीय व्यवहार विभागामध्येच म्हणजे या प्रकारचे सर्व त्या ठिकाणी व्यवसाय क्षेत्र विकसित झाले अशी ही कल्पना निर्माण झाली उदाहरणार्थ मुंबई फोर्ट हे एक केंद्रीय व्यवहार विभाग आहे किंवा बी के सी नावाचं म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे सुद्धा एक केंद्रीय व्यवहार विभाग आहे तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपण नागरी उपयोजनामधील व्यावसायिक क्षेत्र म्हणजेच व्यावसायिक वापरासाठीचं उपयोजन आणि त्यामधील केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना समजावून घेतली धन्यवाद